नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे पद्मनी कोचिंग क्लास मध्ये. आणि आपण एक नवीन उपक्रम चालू केला, मुलांच्या बुद्धिमत्तेला एक चिकित्सक असा वाव देण्यासाठी आपल्या क्लासेस मध्ये आपण उपक्रम चालू केला आहे. आणि उपक्रम असा आहे की मुलांना आपण दररोज एक विषय देतो, बरोबर. आता काल या मुलांनी पेनाबद्दल हिस्ट्री लिहून आणलेली होती, बरोबर. आणि आज यांनी शिवाजी महाराजांबद्दल पूर्ण सर्च करून लिहून आणले आणि काही पाठ करून आणलेला आहे. आणि या दिदीने रेफ्रिजिरेटर बद्दल पूर्ण माहिती, हिस्ट्री, त्याचं फादर कोण, त्यांनी कधी शोध लावला, काय शोध लावला. मी मुलांना सांगितलं की आपल्या आजूबाजूला जे काही असतं, प्रत्येकाला दररोजचा एक माझा एक टॉपिक असतो, तर त्याच्याबद्दल ईच अँड एव्हरी हिस्ट्री, त्याचा फादर कोण आहे आणि त्याचा संशोधक कोण, त्यांनी काय काय केलं, ते त्याचा जीवनामध्ये काय फायदा होतो, सर्वप्रथम कोणत्या देशामध्ये ते निर्माण झालं, यामुळे काय होतं की मुलांना आजूबाजूच्या परिसरामध्ये जे काही कुतूहल आहे ते कुतूहल कशा पद्धतीनं निर्माण झालं आणि मुलं काय करतात, शोधायला लागतात. सर्वात महत्वाचं की त्यांची बुद्धी वाढते. मग मी त्यांना सांगितलं, तुम्ही युट्यूबला शोधा, पेपरमध्ये वाचा, फेसबुकचा वापर करा, त्यानंतर तुम्ही आजूबाजूला कोणाला विचारा, चांगले चांगले लेखकांची जी पुस्तकं असतील ती पुस्तकं तुम्ही काय करा, वाचा. आणि त्यामुळे काय झालं की या मुलांना आता घरी मी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये सुद्धा काय केलं, त्याला अभ्यासाच्या प्रवृत्ती दृष्टिकोनातून त्यांना मी शिकवायला सुरुवात केलं. त्यामुळे काय होतं की या मुलांना विचार शक्ती वाढते, बरोबर आहे का नाही. आणि म्हणून आपल्या आजूबाजूला निर्माण काय झालं की जसं आपण मराठीच्या पुस्तकात त्याचा थोडक्यात शिकतो, डिटेलमध्ये या मुलांना मी सांगितलेलं आहे की तुम्ही डिटेलमध्ये आणा आणि त्याचा जीवनामध्ये काय वापर झाला, या मुलांचं काय होणार, जिथे सुद्धा त्या विषयामध्ये चांगलं होणार आणि त्याची जी अभ्यासाची वृत्ती आहे ती पण त्यांची वाढणार. एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो चिकित्सक दृष्टिकोन सुद्धा वाढणार. आणि त्यामुळे विद्यार्थी काय करू शकतात, एक संशोधक वृत्ती त्यांच्यामध्ये निर्माण होऊ शकते. आणि या उपक्रमामध्ये या मुलांनी खूप चांगल्या पद्धतीने सहभाग घेतला आणि खूप चांगल्या पद्धतीने काय करतात, ते रिस्पॉन्स देतात. थँक्यू, धन्यवाद.